नोकरी लावतो म्हणून सुशिक्षित तरुणाकडून 2,65,000 उकळल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांच्यावर जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांनी फिर्याद दिलेली आहे. त्या फिर्यादीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सन 2013 ते सौंदर्य तालुका मोहोळ या ठिकाणी शाळेत शिपाई असताना त्यांचे ओळखीच्या शिक्षकांतर्फे धम्मपाल रेवन माशाळकर या इसमाशी ओळख झाली. त्याने त्यांना सांगितले की सोलापूर विद्यापीठमध्ये क्लार्क व शिपाई यांची भरती चालू आहे आणि त्याकरता मी तुम्हाला मदत करीन आणि माझी वर ओळखी आहे आणि त्यासाठी 5 लाखाचा रेट चालू आहे आणि तुम्हाला निम्मे पैसे आगाऊ भरावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून त्याने इन ॲडव्हान्स 2,65,000 रुपये त्यांनी घेतले आणि त्यानंतर 5/3/2013 त्यांनी पोस्टाने 16/8/2013 आपण क्लार्क या पदावर रुजू व्हावे याबाबतची ऑर्डर त्यांनी पोस्टाने पाठवून दिली आणि त्यानंतर ते 16/8/2013 विद्यापीठात गेले असताना सध्याची ऑर्डर ही बनावट असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर त्यांनी यातील आरोपी धम्मपाल रेवन माशाळकर यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा काही संपर्क झाला नाही. कालांतरानं संपर्क झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण परत प्रयत्न करूया परंतु या फिर्यादीने त्यांच्याकडून परत पैशाची मागणी केली परंतु त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यांनी 2 वेळा चेक दिला, दोन्ही वेळा चेक ते बाउन्स झाले आणि त्यामुळे शेवटी किरण भारत चव्हाण यांनी धर्मपाल रेवन माशाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. बहुजन वंचित आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील किरण भारत चव्हाण या तरुणाला अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात क्लार्क आणि शिपाई पदासाठी जागा निघाल्या आहेत. विद्यापीठातील कुलसचिव संजय हे माझ्या परिचयाचे आहेत. तुम्हाला येथे नोकरी लावतो. येथे क्लर्क जागेसाठी 5 लाख रुपयांचा रेट सुरू आहे. तुम्हाला यातील अर्धे पैसे अगोदर द्यावे लागतील म्हणून फिर्यादी किरण चव्हाण याच्याकडून 2,65,000 उकळले. तसेच त्याला नोकरीसाठी विद्यापीठात नावे बोगस नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केली आहे. किरण भारत चव्हाण मुक्काम पोस्ट रानमसले तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर वंचितचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल रेवन माशाळकर सर यांच्याशी संबंध झाल्यानंतर त्यांनी सोलापूर विद्यापीठामध्ये क्लार्क पदाची भरती निघाली आहे म्हणून मला सांगितलं. त्यानंतर 5 लाख रुपये रेट आहे सांगितला. मग त्यानंतर मी त्यांना ऑर्डर मागितली तर सरनी सांगितले निम्मे पैसे द्यावे लागतील. मग सरला मी 2,65,000 रुपये दिले. सरनी मला ऑर्डर पोस्टाने पाठवली. त्यानंतर त्या तारखेला मी हजर झालो तर विद्यापीठाने हातवर केले. त्यानंतर मला आम्हाला काय माहिती नाही म्हणून सांगितलं. त्यानंतर मी सरला फोन लावला असता सरचा फोन बंद आहे तर माझी मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. तुम्हाला न्याय मिळावा. आरोपी वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल रेवन माशाळकर राहणार रमापती चौक न्यू बुधवार पेठ यांच्याविरुद्ध जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 417 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश करजगी किड स्कूल राजेश्वरी नगर बाळे. प्ले ग्रुप नर्सरी LKG UKG साठी प्रवेश सुरू. आमची खास वैशिष्ट्ये अॅन्युअल प्रोग्राम, स्पोर्ट्स डे, फळ आणि फुल दिवस, ड्रॉइंग स्पर्धा, हेल्थ तपासणी, आकर्षक खेळाचं साहित्य, उच्च शिक्षित अनुभवी शिक्षिका, योगा आणि मेडिटेशन, सण आणि कलर डेचं आयोजन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, शैक्षणिक सहल, विद्यार्थी संख्या मर्यादित त्यामुळे वैयक्तिक लक्ष. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ताप्रधान शिक्षणासाठी एक अभिनव शैक्षणिक पद्धती नागेश करजगी किड स्कूल राजेश्वरी नगर बाळे. ऍडमिशन साठी संपर्क 97 67 14 25 23.